it was my स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल वर. सो आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे परत एक युनिक अशी व्हिडिओ बोलू शकतो आपण. मी आज तुम्हाला हँडमेड स्क्रंचीज बनवणार आहे, जसे आपण त्याला मराठीत घरात बनवलेले रबर असं बोलू शकतो. मी माझ्यातर्फे नाव देते. तर मी आता इथे साध्या आणि सोप्या पद्धतीत पटापट दाखवते तुम्हाला. मी एक ओढणीचा किंवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो चांगला वाटेल. मी आवडीनुसार एक ओढणीचा थोडा भाग कापून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडच्या बाजूने मी ती दुमडली ॲक्च्युली एक साईड. आणि ॲक्च्युली त्याला कसं आहे ना, तुम्ही मशीन ज्यांच्याकडे असेल त्यांच्या त्याने पण सोपी एकदम लगेच होऊ शकतं, पण मी हाताने केलंय कारण की माझ्याकडे नाही आहे घरात मशीन. त्याच्यामुळे मी तुम्हाला हातानेच करून दाखवते. तर हाताने मी सुई धाग्याने त्याला एक साईड आहे ती शिवून घेते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी शिवते ती. तुम्ही मशीनीवर करू शकता कारण की त्याच्यावर बेस्ट आहे, त्याच्यात छान सुद्धा होतात, पण मी हाताने करते. तर अशा प्रकारे आपण पूर्ण हा एक पट्टा आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि नंतर मग कैचीने कापून घेऊ तो धागा तेवढा. आणि मी इथे एक इलॅस्टिक घेतलेला आहे आत आपल्याला टाकण्यासाठी. त्याच्यासाठी मी एक पिनाच्या साह्याने आतून तो मी टाकत आहे अशा प्रकारे आणि तो दुसऱ्या साईडने मी काढून घेईन. आपल्याला सोप्या पद्धतीत कशा प्रकारे घरात बनवता येईल मी तसं दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली मी फोन असा ठेवला आहे, मी माझ्याकडे स्टँड नाही आहे, तर मी लवकरात लवकर स्टँड पण घेणार आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर मी अशा साह्याने व्हिडिओ काढत आहे. तर तुम्हाला काही वाटलंच तर नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ माहीत आहे मला एवढी चांगली आलेली नाही आहे, पण आपण लवकरात लवकर स्टँड घेण्याचा प्रयत्न करू आणि चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न पण करूया. तर मी हे आता घालून घेतलेलं आहे इलॅस्टिक एका साईडने आणि दुसऱ्या साईडने मी ते काढून घेतलं. तर अशा प्रकारे आपण तो आता पिन काढून घेऊया आणि त्याला गाठ बांधून घेऊ. आणि नको तो भाग मी कापून घेतलेला आहे, तुम्हाला जितकं जमेल तितक्याप्रमाणे तो अंदाजे घेऊ शकता. बघा अशा प्रकारे होतो तो आणि छान होतात. मी ॲक्च्युली ही व्हिडिओ मी यूट्यूबलाच बघितलेली आहे तर मला चांगली वाटली, त्याच्यामुळे मी तुम्हाला घरात करून कशी होते ती मी दाखवायचं होतं, त्यासाठी मी ती व्हिडिओ बनवली त्याच्यावर. तर आता मी नको तो भाग कापून घेतलेला आहे इलॅस्टिकचा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जो बाहेरचा भाग राहिलेला आहे जो तुम्हाला दिसतो एक्स्ट्रा, त्याने पण आपण परत एकदा शिवून घ्यायचं. तुम्ही असं आत टाकते जेणेकरून तो बांधताना दिसायला नको, जो आपण रबर लावू ना केसांना तो बाहेरून दिसायला नको. त्याच्यामुळे मी तो अशा प्रकारे शिवून घेते परत एकदा. तो शिवून झाल्यानंतर आपला हँडमेड स्क्रंचीज तयार आहेत. काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तरी पण मला कळवा. नवीन आहे यूट्यूबला तर तुमचा सपोर्ट हा मला पहिले पाहिजे, त्याच्यामुळे नक्कीच लाईक करा. नाही आवडली व्हिडिओ तरी पण. सो अशा प्रकारे मी तो शिवून घेतलेला आहे. झालंय आता आपलं बहुतेक तरी आणि आपला रेडी सुद्धा आहे. तुम्ही आवडीनुसार चांगला पण कापड घेऊ शकता. मी व्हिडिओ बनवायची होती त्याच्यामुळे मी साध्या ओढणीचा कापड घेतलेला आहे. कशी व्हिडिओ वाटली ती नक्कीच कळवा कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सध्या तरी, कारण की मी बिगनर आहे. आणि बघा अशा प्रकारे हा तयार होतो, छान होतात, मला तरी आवडलंय. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा कमेंट करून. आणि मी अजून बनवलेले आहेत दोन तीन, हे बघा ते पण दाखवते मी चांगल्या प्रकारे होतात. मी हे दुसऱ्या कापडाने बनवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवट